अमरावती शहरात खुलेआम अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शहरात चर्चा सुरू असतानाच 12 जुलैला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने शहरातील गुलदस्ता नगर येथील अहसान खान नामक इसमाच्या घरावर छापा टाकला. घरातून पोलीस पथकाने तब्बल 40 ग्रॅम MD जप्त केला, तर यासोबतच 5 मोठ्या तलवारी, 1 धारदार शस्त्र असा एकूण 1,31,000 मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस पथकाने धडक कारवाई करीत MD तस्करी प्रकरण पुन्हा समोर आणल्याने आता अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अमरावती शहरात खुलेआम अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शहरात चर्चा सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने गुप्त माहितीवरून गांजा तस्करांचा छडा लावला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात शहरातील गुलदस्ता नगर येथील अहसान खान यांच्या घरावर छापा टाकून घरातून 40 ग्रॅम MD नावाचा अंमली पदार्थ, 5 मोठ्या तलवारी, 1 फळशी असा एकूण 1,30,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरामध्ये अंमली पदार्थ बागळणारे, विकणारे तसेच सेवन करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. अशात पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या टीमला अहसान खान हसन खान, वय अंदाजे 20 ते 25 वर्ष, राहणारा गॅसउद्दीन हॉस्पिटल जवळ गुलदिस्ता नगर अमरावती, हा आपल्या ताब्यात MD नावाचा अंमली पदार्थ बागडून असून आपल्या घरातून MD चा अंमली पदार्थाची विक्री करीत आहे अशी माहिती मिळाली. यात पोलीस पथकाने आरोपी अहसान खान हसन खान यांचे राहते घरी गुलदस्ता नगर येथे छापा टाकला असता तो पोलिसांना पाहून पळून गेला. त्यांचे वडील नामे हसन खान हाजी खान, वय वर्ष 53 राहणारा गुलदस्ता नगर, हे घरी मिळून आल्याने पंचायत सक्षम त्यांच्या घराची झळती घेतली असता त्यांच्याकडून MD नावाचा अंमली पदार्थ वजन 40 ग्रॅम अंदाजे मूल्य 1,20,000 रुपयेचा मालसह प्लास्टिकचे रिकामे पाऊच मिळून आले. आरोपीच्या घरातून लोखंडी कपाटावरून मोठ्या 5 तलवारी व 1 फरशी असे एकूण 6 लोखंडी तलवारी असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी नामे हसन खान वल्द खाजे खान, वय वर्ष 53 राहणारा गुलदस्ता नगर यांना सदर अंमली पदार्थ व तलवारी, त्यांचा मुलगा नामे अहसान खान वल्द खान हा गुलदस्ता नगर अमरावती यांची असल्याने सांगण्यात आले. तो कधी कधीच मुलाच्या घरी राहत असतो, तो इतर वेळी दुसरीकडे राहत असल्याची माहिती स्पष्ट करण्यात आल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, योगेश इंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू आप्पा, फिरोज खान नाईक, पोलीस अंमलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अंमलदार सुजल चव्हाण यांनी केली.